नमस्कार, मी भक्ती उमा, ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आगामी येणाऱ्या एकत्रित गणेशोत्सव व मोहरम उत्सव शांततेत पार पाडावा या उद्देशाने सन्माननीय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, DSP इशू सिंधू, SP सागर पाटील, DYSP संदीप मिटके, प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन येथून सर्व धर्म समभाव एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस दक्षता व शांतता समिती सदस्याच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नलिनी गायकवाड, अरुण खिची, अरुणा गोयल, जरीना पठाण, शारदा वाघमारे, अशोक झोटिंग, भारस्कर पालवे, मीना धाडगे, संभव काठेड, सुनीता बागडे, ऍडव्होकेट लता गांधी, तेजस दहाळे, ऍडव्होकेट राजेश कावरे, रजनी ताठे, सिंधुताई कटके, उमेश साठे, राजू देठे, सुरेश सांगळे आदी सदस्य समवेत पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी अभिनय गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर. आणि या ठिकाणी मी जे विद्यार्थी ज्यांना विशेष प्रकारे चांगला सहभाग केला आहे त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुढचा जे काळ आहे, सणाचा काळ आहे, इलेक्शनचा काळ आहे, यामध्ये सामाजिक सौहार्द राहायचं आहे आणि सर्वांना रेस्पॉन्सिबली बिहेव करून एक चांगलं वातावरण ठेवायचं आहे. तारखेमध्ये वेगवेगळे शाळांनी आणि शाळेचे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये जे आहे खूप मोठ्या प्रमाणाने सहभाग घेतला आहे. जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि या रॅलीच्या माध्यमातून जो येणारा जे काळ आहे, जो पुढील 2 ते 3 महिन्याचे, त्याच्यामध्ये वेगवेगळे धर्मांचे जे वेगवेगळे जे सण आणि त्यौहार आहेत त्याचा साजरा जो आहे करण्यात येत आहे. आणि या रॅलीच्या माध्यमातून येणारा जो सण आहे, येणारा जो काळावधी आहे, ज्याच्यामध्ये या सर्व सणाचे आणि त्योहाराचे जे साजरा करण्यात येणार आहे, ते फारच सुंदर पद्धतीने, सामाजिक सौहार्दाने आणि फार मोठ्या उत्साहाने या जिल्ह्याचे, या राज्याचे नागरिकांनी साजरा करावे. आणि एक या सणाच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द आहे याचा संदेश देण्यात यावे, याचा हे संदेश जे आहे या एका रॅलीच्या माध्यमातून आम्ही जे आहे त्याचे प्रकृती केलं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की